जागतिक पर्यावरण दिन पूरे भारतवर्ष में मनाया गया है। एक तरफ कोरोना महामारी से पूरा देश इसकी चपेट में आया था, लेकिन धीरे धीरे कोरोना का खतरा कम होता दिखाई नहीं दे रहा है। यदि भारत को और राज्यों को और अपने शहरों को प्रदूषण से मुक्त करना हो तो हर किसी ने एक पौधा लगाना जरूरी है, ऐसी जानकारी राज्य के पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे इन्होंने दी है। नमस्कार, आज जागतिक पर्यावरण दिवस, अर्थात आपल्याला शुभेच्छा तर द्यायच्या आहेतच, पण शुभेच्छांसोबत चिंता पण व्यक्त करत आहे। आपण बघत असाल 2020 काळ असेल, 2021 वर्ष असेल, जून आपला निघून गेला 2021, तरी देखील आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काही जात नाही आहे। असो, कोविड असताना देखील आणि झूनॉटिक डिझीज असताना देखील आपण बघत आहोत की जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूचा लॉकडाऊन सुरू होतो तेव्हा आकाश स्वच्छ दिसायला लागतं, दूरचे डोंगर दिसायला लागतात, सगळं काही थोडं स्वच्छ दिसायला लागतं। एकंदरच काय तर जे प्रदूषण आपण करत आहोत, आपल्याला न जाणता आपण जेवढ्या पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत त्याच्यावर कुठेतरी एक पकड बसते, ते कमी व्हायला लागतं। आणि म्हणून पक्ष्यांचे आवाज असतील, कोकिळ्याचे आवाज असतील, कावळ्यांचे असतील, वेगळ्यावेगळ्या बातम्या ज्या जंगलातून येत आहेत, काही शहरातून येत आहेत, की पर्यावरण ज्याला आपण बोलतो हील होतं आहे, बरं होतं आहे, अशा बातम्या येत असतात। मुख्य गोष्ट अशी आहे की 2020 वर्ष असेल किंवा 21 वर्ष असेल, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी पाऊस लांबतो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपण बघत आहोत की आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते बदलत आहे। 2020 जर पकडलं तर राज्य सरकारकडून नुकसान भरपाई म्हणून वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये, महाराष्ट्राच्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये साधारण 13,000 कोटीपर्यंत आपण रक्कम वितरित केली आहे। ह्याचा एकच अर्थ आपण लावू शकतो की प्रत्येक वर्षी वातावरण बदलत आहे, क्लायमेट चेंज ह्याची सुरुवात झालेली आहे। कदाचित आपण हे थांबवू नाही शकत, पण ह्याचा जो वेग आहे कुठे ना कुठेतरी आपण कमी करू शकतो, कारण ह्याला वेग देणारे किंवा कमी करणारे हे आपणच आहोत। कुठेही आपण असं बघत नाही की पशुपक्षी, पशुप्राणी किंवा झाडं फुलं हे आपल्या वातावरणाला बदलत आहेत। वातावरण बदलणारा हा माणूसच आहे। प्रदूषित नद्या असतील, प्रदूषित डम्पिंग ग्राउंड्स असतील, प्लेग्राउंड्स असतील, गाड्यांमधून वाहनांमधून येणारं प्रदूषण असेल, ह्याच्यावर जर आपल्याला एक कंट्रोल करायचं असेल, काबीज करायचं असेल, तर हे आपल्या हातात आहे। मला वाटतं आजपासून, नुसतं आजच नाही तर प्रत्येक दिवशी आपण आपला प्रयत्न केला पाहिजे की मी माझे लाईट कसा वाचवेन, नुसतं बिलासाठी नाही तर लाईट वाचवल्यानंतर, वीज वाचवल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपल्या पर्यावरणावर चांगला परिणाम होईल। पाण्याचा नळ असेल तो बंद कसा ठेवीन गरज नसताना, इथून जर माझ्या ऑफिसला जायचं असेल तर बस असेल, रेल्वे असेल, सायकल असेल, चालत जाऊ शकतो का मी माझ्या ऑफिस 5-10 मिनटावर असेल तर, झाडं लावू शकतो का कदाचित माझ्या वाढदिवसाला, म्हणजे तुमच्या वाढदिवसाला एक तरी आपण झाड लावू शकतो का। मला वाटतं ह्या जर गोष्टी आपण करायला लागलो, आपल्या आजूबाजूला बघायला लागलो, आपण एवढंच जाणून घेऊ की माझी वसुंधरा ही किती सुंदर आहे आणि त्या वसुंधरेचा भाग आपण देखील आहोत, आपण काही ह्या पृथ्वीपेक्षा वेगळं नाही आहोत। जे काही आपण बघतो वातावरण असेल, ज्याला आपण नेचर बोलतो, ते आपण स्वतः आहोत, प्रकृती आपण स्वतः आहोत, ह्याची जाण जर ठेवली तर मला वाटतं पुढचे काही आपले वर्ष असतील ते, जे आता आपण ऑक्सिजन घेत आहोत, अर्थात हे कोविडचं ऑक्सिजन वेगळंच, पण त्याच्या बदले पण आपण जर बघितलं त्याच्याऐवजी कोविडचा काळ जरी निघून गेला तेव्हा कोविडच्या नंतर आपल्याला ऑक्सिजन हॉटस्पॉटची गरज न लागो ह्याची आपण लक्षात घेऊ। अर्थात मला खात्री आहे की आपली ताकद जर बघितली तर आपण असा एक देश आहोत जो नेहमीच पंचमहाभूतांची पूजा करत आलेला आहे। हीच पूजा आपण आजूबाजूच्या प्रकृतीची जर केली, आपल्या वसुंधरेची जर केली, तर नक्कीच आपण देश म्हणून ह्या जगाला वाचू शकू, ही माझी खात्री आहे। आपल्याला पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।